मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, कर्मचाऱ्यांचा आज पगार होण्याचा दिवस आणि सोबतच आनंदाची बातमी, कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला होतो. मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या ढिये वाढवण्याच्या निर्णयाचा देशातील सुमारे 1,00,000 केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून बोनस सुद्धा मिळणार आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळालेली आहे. मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4% वाढ मंजूर केली आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढलेला आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी दिवाळी भेट आहे. वाढीव भत्त्यानंतर कर्मचाऱ्यांचा डी हा 42% ४६% झालेला आहे. त्यामुळे पगारही वाढणार आहे. जानेवारी 2023 नंतर दुसऱ्यांदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे. महागाई भत्त्यात 4% वाढ होईल अशी अपेक्षा होती, पण आता मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यांची औपचारिक घोषणाही झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील सुमारे 1,00,000 केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. सरकारची दिवाळी भेट म्हणून याकडे पाहिले जात आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी वाढलेला महागाई भत्ता 1 जुलै 2023 पासून लागू होणार असून राहिलेला डी एरियस सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळेल. जुलै ते ऑक्टोबर पर्यंतची थकबाकी सुद्धा मिळेल. पहा मित्रांनो, सणासुदीच्या काळात डीएमध्ये वाढ केल्याने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून 47,00,000 केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 68,00,000 पेन्शनधारकांना याचा फायदा होईल असा विश्वास आहे. वाढीव महागाई भत्ता हा 1 जुलै पासून लागू होणार आहे. याचा अर्थ जुलै ते ऑक्टोबर पर्यंतची थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. डीए वाढल्याने पगार सुद्धा वाढणार आहे. पहा मित्रांनो, डीए वाढल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. 24 मार्च 2023 रोजी सरकारने 2023 सालांसाठी महागाई भत्ता वाढवण्यासाठी पहिली दुरुस्ती जाहीर केली होती. त्यावेळी डीए हा 38% 42% करण्यात आला. त्याचे फायदे 1 जानेवारी 2023 पासून मिळू लागले. आता तो 42% 46% करण्यात आलेला आहे, जो 1 जुलै 2023 पासून लागू होईल. कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.